नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. कोरेगाव भीमा ऐतिहासिक शौर्यस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन. दारू नाही तर दूध प्या, देहू रोड पोलिसांचा नववर्षासाठीचा उपक्रम. आणि आज सकाळी पुण्यातील ताडीवाला रोड येथे हेरिटेज बिल्डिंगला आग. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोरेगाव भीमाच्या लढाईतील शहीदांना आदरांजली वाहिली आहे. शौर्यस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या जनतेच्या सोयी सुविधा आणि सुरक्षेसाठी शासनाने चोख व्यवस्था केली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. शौर्यस्तंभास भेट देणाऱ्याची संख्या लक्षात घेऊन प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा तसेच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी उपाययोजना केल्या आहेत. जनतेनंही पोलिसांना सहकार्य करावं, जातीय सलोखा कायम राखावा, आपापसात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही अजित पवार यांनी केलंय. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जावं अशा प्रकारच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. अनेक वर्षापासूनची एक परंपरा आहे आणि त्याच्यामध्ये कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ज्या शूरवीरांनी, शूरवीरांचा आपण इथं शौर्य स्तंभ त्या ठिकाणी उभा केलेला आहे, त्याला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे. आणि तिथं अभिवादन करण्याच्याकरता आज रात्रीपासून किंवा पहाटेपासून अनेक लोक येत असतात. मी सुरुवातीला महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेच्या वतीनं, ह्या सर्व जनतेच्या वतीनं इथल्या शौर्यस्तंभाला त्या ठिकाणी अभिवादन करतो. मध्ये काही घटना घडल्या होत्या परंतु सरकार त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारची काळजी घेत आहे. आज देखील सरकारनी, पोलिसांनी बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. माझं ह्या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्या करता ह्या शौर्य नववर्षाचं स्वागत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आलं आहे. त्यातच दारू नव्हे तर दूध प्या असा देहू रोड पोलिसांनी संदेश देत नवीन वर्षाचं स्वागत केलंय. नवीन वर्षाची सुरुवात आणि मागील वर्षाचा शेवट दारू न पिता करता दूध पिऊन करा, देहू रोड पोलिसांचं नागरिकांना आवाहन. देहू रोड येथे जुना पुणे मुंबई महामार्ग दौरान सवाना चौक येथे नागरिकांना मसाला दूध वाटप करण्यात आलं. भारतीय संस्कृतीचे आचरण करा, तरुणाई व्यसनाधीन होत चालली आहे. अल्कोहोलमुळे अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. जगात अल्कोहोल घेण्याचे प्रमाण 39% तर भारतात ते 36% आहे. महाराष्ट्रात 41% आहे. दररोज पिणाऱ्यांचे प्रमाण 30% तर कधीतरी पिणाऱ्यांचे प्रमाण 11% आहे. प्रमाण कमी व्हावे म्हणून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी हा उपक्रम राबवला होता. 31st दिवशी दारू पिऊन होणारे अपघात, प्राणांतिक अपघाताचा मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या जीवनातला पहिला गुन्हा पण तो होता. माझ्याजवळचे काही आप्तस्वची पण त्यात असे पीडित झालेले. तर दारूशिवाय नवीन वर्षात स्वागत आपण करू शकतो आणि अतिशय घरच्या सोज्जळपणे आपण करू शकतो ह्यासाठी मी तरुणाईला एक ऑप्शन द्यावं लागत होतं. त्यांना काहीतरी दुसरा पर्याय देणं जरुरी होतं की तुम्ही नववर्ष स्वागतच करू नका हे असं म्हणण्यापेक्षा अशा तऱ्हेनं करावे हे अशा प्रकारचं ऑप्शन त्यांना दिलेलं. एक हेल्दी ऑप्शन आहे. नवीन वर्षाचं स्वागत करताना आपण लहानपणापासून संस्कार आहे आपल्यावर, संस्कृतीचं आपल्या दूध पिऊन मोठं ताकदवान होतो. त्या अनुभवाच्या आधारे आपण हे दूध वाटप नववर्षाला सुरू केलेलं आहे. जेणेकरून नववर्षाचं स्वागत आपण हेल्दीपणाने करू, आनंदाने करू आणि दारूविरहित व्यसनमुक्त होऊन आपण घरी जाऊ. जेव्हा आपले घरचे स्वागत करेल तर निश्चितच त्यांना खूप खूप आनंद होईल. तो आनंद कोणत्या कमाईतून येणार नाही इतका मोठा आनंद असेल. माझा मुलगा, माझा नवरा, माझे वडील सुखरूप घरी आले हा एक आनंद खूप मोठा असतो. तो आनंद आपण दूध पिलवून जर नवीन वर्ष साजरं केलं तर निश्चितच होणारे अपघात, प्राणांतिक अपघात व त्याच्यातून होणारे भांडण, मारामाऱ्या ह्या सगळ्या टाळू शकतात आणि एक सुखरूप नवीन वर्ष आपल्याला मिळू शकतं हीच एक मनात अपेक्षा होती. म्हणून मी देवकरांना हाक मारली, देवकरांनी साथ दिली
आणि आज असा एक सुंदर प्रोग्राम, एक सुंदर अशी पहाट नववर्षाची इथं साजरी होताना दिसतंय. धन्यवाद. आज सकाळी पुण्यातील ताडीवाला रोड येथील हेरिटेज इमारतीला आग लागली. त्यामध्ये ऑफिसचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. वेळीच येऊन अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीला आटोक्यात आणले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी 14 जवानांनी प्रयत्न करून 15 मिनिटात ही आग शांत केली. यामुळे मोठे संकट टळले. यामध्ये नुसते ऑफिसच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, कोणतीही जीवितहानी झाली नाहीये असे अग्निशमन दलाच्या जवानांनी सांगितले. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. सजवलेले रथ, लेझिम आणि ढोल पथक यासह फुले विचारांचे फलक घेऊन भव्य रॅलीत सहभागी झालेल्या फुले विचार समर्थकांनी केलेल्या जयघोषामुळे पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे. निमित्त होते 1 जानेवारीच्या फुले दाम्पत्य सन्मान दिवसानिमित्त समस्त माळी समाज आणि महात्मा फुले प्रेमी उत्सव समितीतर्फे आज काढण्यात आलेल्या भव्य रॅलीचे. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे 1 जानेवारी हा दिवस यंदा देखील फुले दाम्पत्य सन्मान दिवस म्हणून साजरा करण्यात आला. 31 डिसेंबर ही व्यसनाधीनता रोखण्यासाठी मंसर येथे माणूस परिवारातर्फे उपक्रम घेण्यात आलेला आहे. व्यसनाची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली आहे. ती काढण्यात आली व्यसनाची अंत्ययात्रा. त्यानंतर पार पडला हास्य कवी बंडा जोशी व ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांची व्यसनमुक्तीवर आधारित रंजन आणि अंजन कार्यक्रम. ज्येष्ठ कामगार नेते बाळासाहेब बाणखेले आणि उद्योजक अजय शेठ घुले यांच्या नियोजनात पार पडला हा कार्यक्रम. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि शिवांजली सखी मंचाच्या पुढाकाराने भोसरी येथे इंद्रायणी थडी जत्रेचे नियोजन करण्यात आले. या जत्रेच्या माध्यमातून कला, क्रीडा, उद्योजकता यासह महिला सक्षमीकरणाचा जागर करण्यात येणार आहे. महिला सुरक्षा आणि सन्मान अशी जत्रेची थीम आहे. या नवीन वर्षात म्हणजे 30 आणि 31 जानेवारी आणि 1 व 2 फेब्रुवारी 2020 अशी 4 दिवस सकाळी 10 ते रात्री 10 अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर सुरू राहणार आहे अशी माहिती शिवांजली सखी मंचाच्या पूजा लांडगे यांनी दिली आहे. महिलांच्या विकासाची धडाडी साजरी करू इंद्रायणी थडी. नमस्कार, मी आमदार महेश लांडगे. इंद्रायणी थडी वर्ष दुसरे. ही इंद्रायणी थडी साजरी करताना आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, विशेषतः ज्यांच्या आयोजनामध्ये ही इंद्रायणी थडी साजरी होती ती शिवांजली सखी मंच, त्यासहित आमच्या सर्व कार्यकर्त्या नगरसेवकांना फार आनंद होत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 54वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन यंदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पुणे येथे संपन्न झाले. यामध्ये CAA बद्दल विद्यार्थ्यांना संबोधित करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भविष्यातील भारत या विषयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केलंय. तसेच यामध्ये शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती आणि पर्यावरण या 3 विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात आले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भविष्यातील भारत या विषयावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संघटन मंत्री यांनी महाराष्ट्रभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना संबोधित केलंय. तसेच यामध्ये शैक्षणिक सद्यस्थिती, सामाजिक सद्यस्थिती आणि पर्यावरण या 3 विषयांवर प्रस्ताव पारित करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा 28, 29, 30 डिसेंबर रोजी प्रदेश अधिवेशन संपन्न झालं. याच्यामध्ये संस्कारशील युवा उद्यमशील छात्र असं म्हणून याची थीम होती. याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना विविध सेशन याच्यामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याच्यामध्ये मुख्यपणे जे 1,000 विद्यार्थी आलेले होते, 1,082 विद्यार्थी जे आलेले होते त्यांनी 3 प्रस्ताव पारित केले. एक शैक्षणिक, सामाजिक आणि शाश्वत शेतीच्या विषयातला. याच्यामध्ये ज्या मुख्य डिमांड्स आम्ही शासनाला आणि विद्यापीठांना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये शैक्षणिकमध्ये 100% प्राध्यापक भरती करण्यात यावी. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना छात्रवृत्ती महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठांनी द्यावी. प्रोफेशनलच्या विद्यार्थी जे शिक्षण घेत आहेत त्यांची फ्रीशिप पूर्ववत करण्यात यावी आणि महाराष्ट्रामध्ये केंद्रीय विद्यापीठ सुरू करण्यात यावं.
त्याचबरोबर याच्यामध्ये जो सामाजिक प्रस्ताव पारित करण्यात आला याच्यामध्ये सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट जो निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वागत केलं आणि स्वागत करून डिमांड केलेली आहे की नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझनशिप NRC हे सुद्धा भारतामध्ये सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात यावं. त्याचबरोबर हैदराबादमधली जी घटना घडलेली आहे त्यानंतरचा जो शोक व्यक्त करण्यात आला त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला याच्यासाठी परमनंट सोल्युशन सर्वांनी काढावं अशी डिमांड याच्यामध्ये काढलेली आहे. आणि महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की महिला सुरक्षेच्या विषयातलं एक स्पेशल सेशन आपण घ्यावं आणि त्याचबरोबर कृषीच्या विषयामध्ये जो प्रस्ताव पारित केला त्याच्यामध्ये इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीमला चालना देण्यासाठी राज्य शासनातर्फे आर्थिक निधी हा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करून देण्यात याव्या अशा काही प्रमुख मागण्यांसह आम्ही याच्यामध्ये प्रस्ताव पारित केले आणि विद्यार्थ्यांना दिले. याच्या उद्घाटनासाठी माननीय केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा या उपस्थित होत्या. संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने नंदनवन झालेल्या भूमीत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी आपली परंपरा जोपासत संतांची शिकवण घेत हा कीर्तन महोत्सव आयोजित केलाय. मावळवासियांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ही विठ्ठल परिवार मावळ आयोजित अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम एकूण 4 एकरावर संपन्न होत आहे. या सप्ताहाला एका वेळेस 18,000 वारकरी संप्रदाय हजेरी लावतात. भव्यदिव्य असा हा मावळ तालुक्याच्या वैभवात भर पडलेला कीर्तन महोत्सव तसेच मायबाप कीर्तनकारी वारकरी यांची सेवा करण्याची संधी मावळचे आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या परिवाराला मिळाल्याचे धन्य झालेत. युवराज महाराज गोसावी यांचं माझ्या मावळच्या मायबाप मंडळींच्या वतीने प्रथमता स्वागत. आज शहरात माझा मला आनंद आनंद वाटेल. मी व्यासपीठावरती येत नाही आणि आमचे व्यासपीठ देखील नाही, परंतु पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. ऐतिहासिक शौर्य स्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन. दारू नाही तर दूध प्या, देहू रोड पोलिसांचा नववर्षासाठीचा उपक्रम. आणि आज सकाळी पुण्यातील ताडीवाला रोड येथे हेरिटेज बिल्डिंगला आग. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.